मुंबईत स्वाईन फ्लूचा धोका वाढत असताना महापौर स्नेहल आंबेकर यांना मात्र याचं अजिबात गांभीर्य नसल्याचं दिसलंय. हवेत उष्णता वाढल्यामुळे डेंग्यू बरा झाला आणि स्वाईन फ्लू वाढला असा जावई शोध त्यांनी लावलाय. त्याचवेळी झाडं लावून हवेतलं प्रदूषण आटोक्यात आणलं तर आजार काबूत आणता येईल असंही त्यांचं म्हणणं आहे. ऐकत महापौर नेमक्या काय काय म्हणाले आहेत ते. वातावरणामध्ये फरक झाल्यामुळे जसं आपण आता डेंग्यूसाठी प्रयत्न करत होतो आणि डेंग्यूला बऱ्यापैकी आपण हे केलं आणि जसं वातावरणाचं उष्णता वाढली तसं डेंग्यू हे झाला, परंतु त्याचा लगेच परिणाम दुसरा झाला की स्वाईन फ्लूसारखे जे फुफ्फुसाचे आजार असतात हृदयाचे, आणि त्याच्यासाठीच आमची माननीय पक्षप्रमुखांची पण संकल्पना आहे की मोकळा श्वास मुंबईला घेता यावा, आणि म्हणून आम्ही जास्तीत जास्त उद्यानं बनवत आहोत आणि म्हणून झाडं लावा आणि आहेत ती वाचवा हे आमचं धोरण राहणार आहे. महापौर स्नेहल आंबेकर यांची ही सगळी विधानं तर आपण ऐकलेलीच आहेत, त्याची खातरजमा वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यासाठीच आम्ही आता डॉक्टरांशी संपर्क साधतोय. ठाण्यातल्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातले डॉक्टर मिलिंद उबाळे यांच्याशी आपण आता चर्चा करणार आहोत. महापौर आत्ता काय म्हणाले ते आपण ऐकलंय. मुंबईच्या महापौर म्हणाल्यात की उष्णता वाढल्यामुळे स्वाईन फ्लूचा आजारसुद्धा वाढतोय, हे किती खरं आहे? नाही, मला असं वाटत नाही की उष्णता वाढल्यामुळे स्वाईन फ्लूचा आजार वाढत आहे. इनफॅक्ट हा व्हायरस जो आहे तो याला थंडीचा मोसममध्ये हा जास्त वाढतो असं साधारणतः वर्ल्ड वाईड सगळ्यांचं ऑब्झर्वेशन आहे. उलट उष्णतेमुळे हा व्हायरस कमी शकेल असं आहे. त्या असं सुद्धा म्हणायत की स्वाईन फ्लूचा संबंध थेट हृदयाशी आहे, हे खरं आहे? नाही, ऍक्च्युली स्वाईन फ्लू व्हायरस हा केवळ आणि केवळ श्वसनाची नलिका आहे, त्या श्वसनाच्या नलिकेमध्ये पहिले जातो आणि तिकडे तो मल्टीप्लाय होऊन तो जास्तीत जास्त खाली लंग्स मध्ये जाऊन इकडे मल्टीप्लाय होतो म्हणजे वाढतो आणि मग त्याला फक्त काय म्हणतात फुफ्फुसांचे आजार होतात, न्युमोनिया म्हणा किंवा अगदी सिव्हिअर आजार ARDS सारखे आजार होऊ शकतात. तसा हा स्वाईन फ्लू हा केवळ सर्दी आणि खोकला म्हणजे फ्ल्यू आपण साधारण म्हणतो हाच आजार करतो. अगदी कमी प्रमाणात म्हणजे काही हाय रिस्क ग्रुप आम्ही ज्यांना म्हणतो म्हणजे लहान मुलं 5 वर्षाखाली किंवा 60 वर्षावरील मुलं किंवा डायबिटिक पेशंट जे असतात त्यांना हा सिव्हिअर प्रकारचा आजार होतो. स्वाईन फ्लू म्हणजे ताप, पण मग नेमका स्वाईन फ्लू होतो कसा ते सांगा प्रेक्षकांना. हा बघा, आपला जो नेहमी जो फ्लूचा जो आजार असतो हा फ्लूचा आजार हा जीव त्या विशिष्ट जीवाणूचं नाव आहे इन्फ्लुएन्झा व्हायरस. ओके, आणि स्वाईन फ्लू जो आहे हा H1N1 व्हायरस हा इन्फ्लुएन्झा व्हायरसचाच प्रकार आहे. हा म्हणजे इन्फ्लुएन्झा व्हायरस हे दोन प्रकारचे म्हणजे एवढा डायनॅमिक व्हायरस आहे की तो आपलं जे बाह्य रूप आहे तो नेहमी बदलत असतो, ज्याला आम्ही मेडिकल भाषेमध्ये अँटीजेनिक शिफ्ट आणि अँटीजेनिक ड्रिफ्ट हा प्रकार म्हणतो. तर अँटीजेनिक शिफ्ट हे वेळोवेळी होत असतात आणि म्हणून आपल्याला फ्लूचे आजार दर थंडीच्या वेळेला वाढताना दिसतात. पण जेव्हा अँटीजेनिक शिफ्ट होतं म्हणजे अँटीजेनिक शिफ्टचा नेमका अर्थ तुम्हाला सांगतो की माणसाच्या शरीरात दोन प्रकारचे जर व्हायरस असेल, एक व्हायरस जो माणसांना इन्फेक्ट करतो आणि दुसरा व्हायरस जो साधारण बर्ड म्हणजे पक्ष्यांना इन्फेक्ट करतो किंवा स्वाईनला इन्फेक्ट करतो, हे दोन्ही प्रकारचे व्हायरस जर आपल्या शरीरात आले तर त्यांच्यामध्ये जेनेटिक एक्सचेंज होतं, ज्याला आम्ही जेनेटिक रिअसॉर्टमेंट म्हणतो, आणि नवीनच वेगळ्या प्रकारचा व्हायरस जो निर्माण होतो त्या व्हायरसला आम्ही नेव्ही व्हायरस म्हणतो. आणि स्वाईन फ्लू हा नेव्ही व्हायरस आहे जो अशा जेनेटिक रिअसॉर्टमेंटमुळे किंवा अँटीजेनिक शिफ्टमुळे निर्माण झालेला हा व्हायरस आहे. हा, त्यामुळे कसं असतं की जे पूर्वीची बॉडीला जी इम्युनिटी असते किंवा प्रतिजैविक जी तयार होते इन्फ्लुएन्झा व्हायरस विरुद्ध, ती प्रतिजैविक ह्या स्वाईन फ्लूच्या व्हायरसवर कामही लागत नाही. मग आपल्या शरीराला नव्याने स्वाईन फ्लूच्या अगेन्स्ट नव्याने प्रतिजैविक तयार करून त्याला मारावं लागतं. हा, आणि कसं आहे स्वाईन फ्लू या प्रतिजैविकांनी कंट्रोल करता येतं, म्हणजे आपली बॉडीज आपल्याला आपोआपच रिकव्हर करते. डॉक्टर, ही जी संपूर्ण सविस्तर माहिती दिली आहे तुम्ही प्रेक्षकांचं निश्चितच यामुळे प्रबोधन झालं असणार आहे. धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.